नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, वृश्चिक रास कसा असेल ऑगस्ट महिन्याचा दुसरा आठवडा वृश्चिक राशीच्या लोकांसाठी? कोणत्या गोष्टी होतील, कोणत्या गोष्टी नाही होतील, काय करावे आणि काय नाही करावे? मित्रांनो, तुमची जर वृश्चिक राशी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघा, कारण या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे वृश्चिक राशीचे ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्याचे संपूर्ण साप्ताहिक राशीभविष्य। मित्रांनो, राशीभविष्यानुसार वृश्चिक राशीसाठी हा दुसरा आठवडा चांगला असणार आहे। या आठवड्यात तुम्ही तुमच्या पर्सनल आणि प्रोफेशनल गोष्टींवर लक्ष देणं गरजेचं असणार आहे। या आठवड्यात तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही, तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावं लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात, वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा दुसरा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असेल याबद्दलच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। मित्रांनो, या दुसऱ्या आठवड्यात तुम्ही एका चांगल्या आणि घट्ट नात्याची अपेक्षा करू शकता। जोडीदाराच्या तुम्ही वाट देखील बघू शकता। तसेच तुम्ही सिंगल असाल किंवा रिलेशनशिपमध्ये असाल तर तुमच्या नात्यात संवाद असणं खूपच गरजेचं आहे, अन्यथा नात्यात गैरसमज निर्माण होऊ शकतात। तसेच तुमच्या नात्यात मोकळेपणा तुम्ही ठेवावा। मित्रांनो, नवीन आठवड्यात या दुसऱ्या आठवड्यात तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये अनेक महत्त्वपूर्ण बदल बघायला मिळतील। तसेच अनेक आव्हानांचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो। कामाच्या ठिकाणी तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तसेच सिनियर बरोबर असलेल्या व्यवहारावर नीट लक्ष देणं गरजेचं आहे, कारण यामुळे तुमच्या प्रगतीचा चांगली वाढ होऊ शकते। मित्रांनो, पैशाच्या बाबतीत बोलायचं झाल्यास वृश्चिक राशीच्या लोकांनी या काळात पैशाचा जपून वापर करणं गरजेचं आहे। तुमच्या बजेटवर नीट लक्ष द्या, पैशाचा गैरवापर करू नका। आठवड्याच्या शेवटी तुमच्याकडून अप्रात्यक्षिकपणे खर्च होऊ शकतो। जर तुम्हाला पैशाची गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी हा काळ चांगला आहे। तुम्ही गुंतवणुकीतून चांगली सेव्हिंग करू शकता। तसेच आर्थिक बाबतीत निर्णय घेताना घरातील ज्येष्ठ मंडळींशी चर्चा करा। मित्रांनो, तुमच्या आरोग्याच्या बाबतीत बोलायचं झाल्यास या आठवड्यात तुम्ही शारीरिक आणि भावनिक गोष्टींकडे जास्त लक्ष देणं गरजेचं आहे। तुमच्यावर सोपवलेल्या अतिरिक्त जबाबदाऱ्यांमुळे तुमचा मानसिक ताण वाढण्याची शक्यता आहे, यासाठी तुम्ही योगासनं, ध्यान करणं गरजेचं आहे। तर मित्रांनो, हे होते वृश्चिक राशीचे ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य। तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा, आणि माहिती आवडली असल्यास लाईक आणि शेअर करा। काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।